शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणात अहिल्या देवींचा अश्वारूढ पुतळाचं बसवा, आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी। सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणात अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे काम प्रस्तावित आहे, तिथे अहिल्यादेवींचा पुतळा बसवला जाणार आहे। सदरचा पुतळा महादेवाचे पिंड घेतलेला बसवण्याचे प्रस्तावित आहे, पण त्या पुतळ्याऐवजी अहिल्यादेवीचा अश्वारूढ पुतळाचं बसवण्यात यावा अशी मागणी भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। चला पाहूयात काय म्हणालेत आमदार गोपीचंद पडळकर। सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे। या स्मारकामध्ये अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा प्रस्तावित आहे, ही महाराष्ट्रातील लोकांची भावना आहे। तसा ठराव पाठीमागील समितीने घेतला होता, परंतु महाराष्ट्रातील लोकभावनेच्या विरोधात जाऊन शिवपिंडधारी पुतळा बसवण्याचं नवीन समितीने ठरवलेलं आहे। हे खरं आहे, माँ साहेबांचा शिवपिंडधारी प्रतिमा लहानपणापासून आपल्या मनामनामध्ये रुजलेली आहे, परंतु शस्त्र आणि शास्त्र याची शिकवण देणाऱ्या अहिल्यादेवींचा पराक्रमी चेहरा लोकांच्या समोर आला पाहिजे। शिवपिंडधारी पुतळे इंदोर पासून जेजूर संस्थानपर्यंत अनेक ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत, पण अन्यायांच्या विरोधामध्ये लढणाऱ्या अहिल्यादेवी यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यामध्ये कुणाचाही विरोध असण्याचं कारण नाही किंवा कुणाच्याही मनामध्ये दुमत असण्याचं कारण नाही, परंतु जाईल तिथं राजकारण करणारे पोस्टर बॉय यांनी याही विषयामध्ये खोडा घालण्याचं ठरवलेलं आहे। म्हणून विद्यापीठाचे कुलपती आणि राज्याचे महामहिम राज्यपाल यांच्याकडे माझी नम्रतेची विनंती आहे की सोलापूर विद्यापीठाला आपण आदेश द्यावे की या विद्यापीठामध्ये अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा बसला पाहिजे। हीच परत एकदा माननीय राज्यपाल महोदयांच्याकडे विनंती आहे।